नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या मार्केट अपडेटमध्ये मित्रांनो आपण जर कंडिशन्स पाहायला गेल्या तर मार्केटमध्ये अपेक्षित आप प्रमाणात आपणाला त्याने जर इन्सायडर बार बनवला होता त्याचा ते त्याने लो बनवला किंवा त्याने त्याचा ते लो ब्रेक केला आणि त्या साईडला दाखवलं म्हणजे काय तर मार्केट एका करेक्शनच्या तयारीत आहे हे पूर्णपणे दिसते की जे एवढ्या दिवसापासून मी बोलतोय प्लस मित्रांनो तुम्ही जर काल रात्री जर वेबिनार अटेंड केला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला भन्नाट स्टॉक दिला होता दोन स्टॉक दिले होते वेबिनारच्या शेवटी त्याच्यापैकी एकाने आज एंट्री पॉईंट दाखवलेला आहे तो स्टॉक कुठला नाव कमेंट करायचंय कारण मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं आणि लक्ष ठेवाय पण सांगितलं होतं आणि असेच स्टॉक रोजच्या रोज हवे असतील तर आजच टेलिग्राम जो आमचा दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये शंभरच खामकर्स ट्रेडिंग अकॅडमी त्याला जॉईन करा कारण असे बनणार स्टॉक तुम्ही मिस नाही करणार आज येतोय मी आता पहिल्यांदा निफ्टीकडे निफ्टीच्या कंडिशन काय काय बनलेत याच्यामध्ये एक जर गोष्ट ऑब्झर्व केली तर एक शार्प सेलिंग आपल्याला दिसतंय आणि त्याच्यानंतर मार्केट थोडा एका रेंजमध्ये खेळतोय ओके म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाहीये ऍटलिस्ट तो वरती जात नाहीये उद्या काय करायचंय आपणाला एकोणीस हजार पाचशे दहाच्या खाली तुम्हाला पुट साईडला एंट्री बनतील ते ब्रेक केल्यास तुम्ही पुट साईडचा सा विचार करा आणि तो तुम्हाला सर्वप्रथम एकोणीस चारशे चाळीस आणि एकोणीस चारशे ह्या लेवलपर्यंत घेऊन जाईल म्हणजे ऍटलिस्ट शंभर ते एकशे सव्वाशे सव्वाशे पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील आता ते जी कुठे बनते तर हा कन्सल्टेशन फेज ब्रेक केल्यानंतर ना थोडा एक वर रेजिस्टन्स आहे एकोणीस पाचशे साठ हा ब्रेक केल्यानंतर आपण विचार करू की ते कॉलच्या पोझिशनमध्ये आपल्याला एंट्री करावी तरच तुम्ही विचार करा त्याच्यावर तुम्हाला एकोणीस सहाशे एकोणीस सहाशे चाळीस आणि एकोणीस सातशे चाळीस हे महत्वाचे रेजिस्टन्स टप्पे तिथे आपणासाठी बनवलेले आहेत ओके याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीची काय काय कंडिशन बनते ते थोडक्यात अभ्यास करूया बँक निफ्टीची पहिली सेलिंगची कॅन्डल आहे पूर्ण दिवस एका रेंजमध्ये खेळत बसला ओके याचा अर्थ उद्या काय करायचं आपल्याला तर उद्या चव्वेचाळीस तीनशे दहा ब्रेक केल्यावर तुम्हाला क्विक पुट साईडला एंट्री बनेल त्याच्या खाली तुम्हाला चव्वेचाळीस दोनशे पन्नास क्विक एक साठ सत्तर पॉईंटचा सपोर्ट आहे खूप मोठा नाही आहे त्यामुळे ते, ते गडबड नका करू चव्वेचाळीस दोनशे पन्नासच्या खाली बँक निफ्टीमध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळेल आणि ऍक्च्युअल जे मोठं प्रॉफिट बुकिंग आहे ते याच्या खाली पुन्हा चालू होईल ओके चव्वेचाळीस शंभर हा तुमच्यासाठी पुढचा एक महत्वाचा क्विक सपोर्ट राहील आणि त्याच्या खाली प्रत्येक शंभर दीडशे हो, पॉईंटला तो सपोर्ट घेत पडत राहील आता तेजी कुठे बनणार चव्वेचाळीस हजार चारशे वीस जिथे ब्रेक होतोय त्या लेवलच्या वरती तुम्ही कॉलचा विचार करा परंतु चव्वेचाळीस पाचशे वीक रेजिस्टन्स असेल आणि चव्वेचाळीस पाचशे ऐंशी त्याच्यावरचा महत्वाचा रेजिस्टन्स पॉईंट असेल जरी मार्केट वरती गेलं तर ह्या लेवलपासून पुन्हा फिरू शकतं क्लिअर आता जाऊया आपण फिन निफ्टीकडे फिन निफ्टीची कंडिशन पण सेम बनती आहे एकोणीस हजार सातशे जर ब्रेक केला तर तुम्हाला फिन निफ्टीमध्ये पूट साइडला एंट्री बनेल एक छान सपोर्ट लाईन पण आहे ती ब्रेक करणं महत्वाचं आहे पुटवाल्यांना तिथे चांगली एंट्री मोठ्या पोझिशन बनतील ओके आणि त्याच्या खाली एकोणीस सहाशे ही सपोर्ट झोन असेल त्यातल्या त्यात एकोणीस सातशे साठ ब्रेक केल्याशिवाय तेजी नको त्याच्यावरती ते एकोणीस आठशे नव्वदचा आपण विचार करू शकतो क्लिअर मित्रांनो तर अशा प्रकारे होतं निफ्टी बॅक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनॅलिसिस तुम्हाला पण असा अनालिसिस शिकायचं इन डिटेलमध्ये चार्ट पॅटर्न प्राईज ॲक्शन कुठले इंडिकेटर वापरायचे कसे सेटअप ठेवायचं काय सायकोलॉजी असते तर आम्ही तुमच्या भेटीला येतोय सात आठ नऊ ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये आमच्या कार्यशाळेमध्ये तर इच्छुकांनी आज संपर्क साधन आपली सीट कन्फर्म करा आणि शिका अशा गोष्टी अगदी बनण्याट पद्धतीने याच्यानंतर ना मित्रांनो आपण चार स्टॉकचा अभ्यास करू हे चार स्टॉक तुम्हाला मी देतो स्टडीसाठी आणि ह्या चार स्टॉक मधला पहिला असेल एचबीएल पॉवर सिस्टीम लिमिटेड एचबीएल पॉवर मध्ये दोनशे एक्क्याऐंशी रुपयांना भाव बंद आहे दोनशे ब्याऐंशीच्या वरती याच्यावर लक्ष ठेवा पुन्हा एकदा बुल्स याच्यामध्ये जोरदार ऍक्टिव्ह होऊ शकतात याच्या पुढचा स्टॉक असेल महत्वाचा आहे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड याच्यामध्ये नऊशे सोळा रुपयांना आजचा भाव बंद नऊशे सतरा पॉईंट पन्नासच्या वरती याच्यावर लक्ष ठेवा पुन्हा एकदा जोरदार बाईंग प्रेशर याच्यामध्ये क्रिएट होईल छान ब्रेकआउट आम्हाला इथे दिसतोय तीन नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये एच डी सी बँक लिमिटेड एच डी एफ सी बँकेमध्ये आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये जोरदार सेलर्स पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत आजचं क्लोजिंग पंधराशे सातला ला आहे सात पॉईंट पन्नास पंधराशे सहाच्या खाली एचडीएफसी बँकेमध्ये पुन्हा एकदा जोरदार धूनधा पाहायला मिळू शकतो आणि चार नंबरचा महत्वाचा स्टॉक असेल बी पी सी एल अर्थात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तीनशे एक्केचाळीस पॉईंट साठ ला भावबंद तीनशे चाळीसच्या खाली भारत पेट्रोलियम लक्ष ठेवा मोठी सेलिंग कॅन्डल इथे तो बनवू शकतो तुम्ही पण अभ्यास करा अनालिसिस करा आणि अशा पद्धतीने अनालिसिस करून चांगले ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर हे करा वेळ नाही रोज चांगले स्टॉक पाहिजेत सिंपल गोष्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये डीमॅटची लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन ओ ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा जिथे आम्ही तुम्हाला पूर्णपणे गाईड करतो कशा पद्धतीने लेवल काढायच्या कुठले स्टॉक निवडू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला पूर्णपणे गाईडलाईन्स दिल्या जातील तर डिस्क्रिप्शनमध्ये ज्या दोन लिंक आहेत त्याच्यावरून ओपन करा आणि आमच्याशी संपर्क साधा या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करायची आणि सांगायचं आहे सा आम्हाला धन्यवाद